तो महाराष्ट्र में सरकार बनाने की तैयारी में भारतीय जनता पार्टी जुटी हुई है दूसरी ओर। फिलहाल आपको अब सीधा लिए चलेंगे मुंबई की ओर। संजय राउत मीडिया से रूबरू होते हुए, एक सरकार स्थापन कराव लागला आम्हाला। अडीच वर्षापूर्वी जर काही व्यवस्थित चर्चा झाली असती, वाटाघाटी झाल्या असत्या, आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असतं, कदाचित पुढला प्रयोग झाला नसता, हे सगळ्यांना माहिती आहे। तेव्हा आता कशा करता तुम्ही हे सगळे खेळ करताय? खेळ तुम्ही संपवलेला आहात, त्याच्यात ते खेळ संपला असं होत नाही। हा काही कठपुतळ्यांचा खेळ नाही आहे ना। ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एक जिवंत ज्वलंत अशी शिवसेना आहे, ती संपवण्याचे प्रयत्न कोणी करू नये। जर कोणी स्वतःहून दूर गेले असतील तर त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारावा। आम्ही आमचं काम करत राहू आणि ही बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा एकदा आज आहेच गगनाला गवसणे घालण्या इतपत आम्ही मोठे करू। म्हणजे कसं काय, त्यांना आदल्या दिवशी माझ्याजवळ बसले होते, माझ्यावर चहाही प्यायले होते पळून जाण्यापूर्वी। केसरकर राष्ट्रवादीतूनच आलेले आहेत, आपल्याला माहीत असेल, त्याच्या आधी काँग्रेस पक्षामध्ये होते। केसरकर आमचे चांगले मित्र आहेत, बरं का? काहीतरी कारण शोधायचे म्हणून देऊ नका। मी जबाबदार आहे किंवा शरद पवार जबाबदार आहे ही काय कारणं नाहीत। या सगळ्या गोष्टी उद्धवजी वारंवार सांगत होते, समोर येऊन तुम्ही बोलू शकत होता। महाविकास आघाडीची स्थापना केली म्हणून मी जबाबदार असेल तर ठीक आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळावा हे जे स्वप्न आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना जे वचन दिलं होतं की मी मुख्यमंत्री करीन शिवसेनेचा आणि शिवसैनिक करीन, त्या वचनासाठी जर संजय राऊत यांनी प्रतिष्ठापणाला लावली असेल तर केसरकर यांच्यासारखे लोक जे म्हणत आहेत आम्ही जबाबदार आहोत, होय, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो। तुम्ही काय करणार आहात? तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करताय का? आता तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? दोन्ही भांडीच करावे लागणार आहेत आपल्याला। लक्षात घ्या, तुम्ही स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून जी चाकरी करताय याचा तुम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये पश्चाताप होईल। श्री एकनाथ शिंदे हे कडवट शिवसैनिक आहे, अनेक वर्ष त्याने शिवसेनेचं काम केलेलं आहे। त्यांच्याबरोबरचे अनेक लोक, गुलाबराव पाटील असतील, संदीपान भुमरे असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम साठी त्यांनी संघर्ष केलेले आहेत, त्यांनी एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे। आता आम्ही त्या मार्गात कोणताही अडथळा आणणार नाही। त्यांनी भारतीय जनता पक्ष